महाविकास आघाडीकडून सुपारी घेतलेल्या स्वयंघोषित नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची सभा उधळण्याचा इशारा दिलाय. त्यांनी हे करून दाखवावंच असं प्रति आव्हान शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी दिलं आहे. लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री सोलापूरला येणार आहेत. यावेळी मराठा क्रांती मोर्चा सोलापूरच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना जरांगे पाटील यांच्या मागण्यांसंदर्भात तातडीनं निर्णय घ्यावा, याबाबतचं निवेदन देण्यात येईल अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मनोजदादा जरांगे पाटलांचं 6व्यांदा उपोषण सुरू आहे आणि त्याच धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब सोलापूरला येत आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मनोजदादांच्या सभेचं आयोजन आम्ही करणारी ही सगळी मंडळी आहे. आम्ही सगळेजण मिळून ज्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री इथे येतील त्या दिवशी आम्ही त्यांना निवेदन करतोय की मनोजदादांचं उपोषण हे लवकरात लवकर संपलं पाहिजे, त्याच्याकडे गांभीर्याने या सरकारने बघितलं पाहिजे. मनोजदादा जे सांगतात ते तंतोतंत तशा पद्धतीचा त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे ही आमची प्रामुख्यानं मागणी. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला भगिनींच्या भेटीसाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सोलापूरला येत असताना त्यांना सोलापुरात पाय ठेवू दिला जाणार नाही अशी वल्गना माऊली पवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या काही महाविकास आघाडीच्या स्थानिक युवकांनी केली आहे. ही कृती समर्थनीय नाही. महाआघाडीचा अजेंडा मराठा समाजाचे काही कार्यकर्ते काँग्रेस पुढाऱ्यांच्या पाठिंब्यानं राबवत आहेत असा आरोप अमोल शिंदे यांनी केलाय. काल सोलापूरमध्ये स्वघोषित मराठा समन्वयक माऊली पवार जे महाविकास आघाडीचा अजेंडा चालवत आहेत, लोकसभेत घेतलेलं टेंडर अजूनसुद्धा विधानसभेपर्यंत न्यायचं आहे, या दृष्टिकोनातून ते काल सांगत होते की राज्याचे मुख्यमंत्री सोलापुरात येत आहेत, त्यांना आम्ही पाऊल ठेवू देणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब हे काय आहेत, त्यांना कोण रोखू शकत आहे हे संबंध महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांचा पाय नाही ठेवू देणारे त्यांचा पाय जागेवर राहील का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की जे महाविकास आघाडीचा अजेंडा चालवणारे महाविकास आघाडीचे चार टाळके सोबत घेऊन स्वतःला मराठा नेता समजणारे यांनी स्वतः समजून घ्यावं की यांना कुठेही अटक करू नका, तर यांना गर्दीमध्ये मोकळं सोडा, मग कळेल की राज्याच्या मुख्यमंत्र्याची ताकद काय आणि आपण काय. कारण आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलल्याशिवाय आणि ते बोलत असताना जरांगे पाटलांचं नाव घेतल्याशिवाय तुमचं दुकान उघडत नाही हे आम्हाला माहीत आहे. मनोजदादांचं नाव घेतलं तर मराठा बांधवाला असं वाटतं की माझ्यासाठी बोलतोय, पण हे माझ्यासाठी बोलणं नाही तर स्वतःची दुकानदारी चालवण्यासाठी माऊली पवारनी केलेलं वक्तव्य आहे. कारण आत्ताच या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडून 4 कोटीचं टेंडर घेतल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. मी जाहीर सांगू शकतो कुठल्या नावाने घेतले. जरांगे पाटील यांचं नाव घेऊन काही जणांची दुकानदारी सुरू आहे असा आरोपही यावेळी करण्यात आला. या पत्रकार परिषदेस दिलीप कोल्हे, अनंत जाधव, शशी थोरात आदींची उपस्थिती होती.